इथे माझ्या समोर बसलेला त्याचं ते क्रिकेट किट आणि बॅट वगैरे टाकलं म्हणाला मीरा बास आता आपण सेटल व्हायचं म्हणाला आता क्रिकेटचा नाद सोडून द्यायचा झालं एवढंच एवढंच प्लीज खोटं वाटतं ना तुला अरे मला सुद्धा खोटं वाटलं होतं इमॅजिन का निरंजन म्हणतोय क्रिकेटचा नाद सोडून द्यायचा शक्य तरी आहे का रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून राजश्री मराठी सादर करीत आहे अभिनेत्री प्रिया मराठीच्या गाजलेल्या नाटकांचे बेस्ट सीन्स नाही मीरा ते पत्र मी तुला घ्यायला नको ते पत्र चोरीला गेल्याची काय कसं निरंजनला सवय माझं कपाट माझं ड्रॉवर उघडून पाहिजे म्हणून ते पत्र मी कायम माझ्यासमोर ठेवायचे माझ्या पर्स मध्ये पण एकदा सिंगापूरला जात असताना माझी पर्स चोरी लागली कुठे फ्लाइट वर नाही एअरपोर्ट वर पहिले मला वाटलं की मी ती रेस्टॉरंट मध्ये विसरले म्हणून ती चेक करायला गेले नाही सापडली अजूनही नाही सापडली नाही म्हणजे 15 दिवसानंतर आम्ही परत आलो ना तेव्हा एअरपोर्टच्या लॉस्ट अँड फाउंड सेक्शन मध्ये माझी पर्स सापडली मी ती चेक केली सगळं सामान इंटॅक्ट होतं कॅश सुद्धा खूप ऐकलं मी तुमच्याबद्दल तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल पण हे काय असा रिकामा काय शोभत नाही तुझ्या हातात पेपरपर्यंत या अकाउंट वर 10,000 रुपये जमा झाले पाहिजेत इन कॅश पत्र परत हवं असेल तर म्हणजे तू या माणसाला पैसे दिलेस तरी माझं पत्र परत मिळालं नसेल नाही पण काही दिवसानंतर मी बँकेत गेले ओळख काढली आणि त्या अकाउंटची सगळी इन्फॉर्मेशन काढली तुला माहिती चेक केल्यानंतर मला कळलं त्या अकाउंट वर एक्झॅक्ट 10,000 रुपये होते आणि अकाउंट होल्डरचं नाव पत्ता सगळं खोटं होतं आणि आता साधारण वर्षभरानंतरच आलं हो मी काय म्हणते आपण निघूया का उशीर होतोय ना तू नाटकाची तिकीट आणली अगं मी ऑफिसला जाताना तिकीट कलेक्ट केली होती पण मीरा प्रोग्राम मध्ये थोडा चेंज आहे काय मला मला नाटकाला यायला नाही कारण माझा बॉस उद्या सकाळी चालायला तर त्या आधी मला एक काम पूर्ण करायचं जे मला रात्री करावं अरे मग आल्यानंतर पूर्ण करायचं खूप काम आहे आपल्या तिघांचा प्लॅन ठरला होता हा मग एक काम करा ना तुम्ही दोघं जण का कॅन्सल करता प्लॅन तुम्ही दोघं जण जाणार नाटकाला हा अरे मी नंतर कधी तरी बघेन की तुम्ही कॅन्सल करू नका जा जा इंद्र मग मी काय म्हणते आपण शो संपल्यानंतर डिनर एकत्र करू हा ते जमू शकेल पण त्यासाठी एक काम कर तू मला इंटरवल मध्ये फोन कर तेव्हा आपण प्लॅन करू नाही नाही कन्फर्म वगैरे काही नाही आपण डिनर एकत्र करतो अचानक मध्ये जात आली तेव्हा निरंजन इथे माझ्या समोर बसलेला त्याचं ते क्रिकेट किट आणि बॅट वगैरे टाकलं म्हणाला मीरा बास आता आपण सेटल व्हायचं म्हणाला आता क्रिकेटचा नाद सोडून द्यायचा झालं एवढंच एवढंच प्लीज खोटं वाटतं ना तुला अरे मला सुद्धा खोटं वाटलं होतं इमॅजिन का निरंजन म्हणतोय क्रिकेटचा नाद सोडून द्यायचा शक्य तरी प्रियाने आजवर अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात 2018 मध्ये तिचं अ परफेक्ट मर्डर हे नाटक रंगभूमीवर आलं तिच्या या नाटकातील भूमिकेविषयी आणि या थ्रिलिंग नाटकाविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये नमस्कार राजश्री मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना बदाम राजा प्रोडक्शन्सचं हे नाटक आहे विजय केंकरे दिग्दर्शित आणि सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या एक खूप चांगल्या कलाकृतीवर हे आधारित आहे याच्यात खूप मोठे दिग्गज कलाकार ऑलरेडी आहेत पुष्कर श्रोत्री आहेत सतीश राजवाडे आहेत काही प्रयोग अनिकेत विश्वासराव करतात श्रीकांत म्हणून एक नवीन कलाकार आहे आणि पंडे म्हणून एक सुबोध पंडे म्हणून आणखीन एक कलाकार आहेत सो अशी आमची टीम आहे आणि खूप
एज ऑफ द सीट असं म्हणू शकतो आपण की खिळवून ठेवणारं नाटक आहे. पुढे काय होणार, पुढे काय होणार ही सतत उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते ती शेवटच्या सीनपर्यंत, कारण तोपर्यंत कळत नाही की काय होणार आहे आणि कसं होणार आहे. प्रियाच्या या गाजलेल्या नाटकातील सीन्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.